महाराष्ट्र सरकारने येत्या बावीस जानेवारीला श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना दिवस म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं येत्या बावीस जानेवारीला लोकार्पण होत आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने देशभरात उत्साहाचं वातावरण आहे केंद्र सरकारने अयोध्येतील राम मंदिर लोकार्पणाच्या दिवशी अर्ध्या दिवसाची सरकारी सुट्टी जाहीर केली आहे त्यानंतर काही राज्यांमध्ये पूर्ण दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने देखील असाच निर्णय घेतला आहे महाराष्ट्र सरकारकडून देखील बावीस जानेवारीला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे राम मंदिर लोकार्पणाच्या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावं या उद्देशाने ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे